नमस्कार मित्रांनो, मुंबई चालक पोलीस शिपाई पदाकरता जी मैदानी चाचणी आहे ती सरची मैदानी चाचणी दिनांक 23 जानेवारीपासून सुरू होणार असल्याने या संदर्भातले मैदानी चाचणीचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे वेळापत्रक पाहू शकता. तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इथे शारीरिक मोजमाप चाचणी दिनांक, त्यानंतर दिवस, शारीरिक मोजमाप चाचणी, मैदानी चाचणीचे ठिकाण आणि मैदानी चाचणीचं नाव आणि पत्ता, त्याचबरोबर हजर राहण्याची वेळ आणि प्रत्येक सत्रात बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या आणि येथे तपशील अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. माझा जवाब म्हणजेच मुंबई पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदकात 7,03,284 अर्ज प्राप्त झाले होते आणि यापैकी जे चालक पोलीस शिपाई आहेत तर यांचं मैदानी चाचणीचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं असून दिनांक 23 तारखेपासून ही मैदानी चाचणी सुरू होणार असून 30 तारखेपर्यंतचं वेळापत्रक येथे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर येथे ठिकाण तुम्ही पाहू शकता, ठिकाणानंतर वेळ आणि येथे जवळपास प्रत्येक दिवसाला 2,000 उमेदवारांचं मैदानी चाचणी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. तर यामध्ये महिला पुरुष त्यानंतर अशा प्रकारचं आरक्षण असणार आहे. तर या संदर्भात उमेदवारांना ईमेल तसेच मेसेज देखील पाठवला जाणार आहे आणि पोर्टलवरून तुम्ही हॉल तिकीट देखील लवकरच तुमच्या ऑनलाईन लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर पुढील 31 तारखेपासूनचे वेळापत्रक म्हणजेच उर्वरित आणि त्यानंतर उर्वरित उमेदवारांचं वेळापत्रक देखील लवकरच प्रसिद्ध केले जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर ऑनलाईन फॉर्म, पोलीस भरती तसेच इतर महत्त्वाचे अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.